नेटवर्क। प्रथम नमोनी बुद्ध विहार या अपन आयोजित कार्यक्रम पहात है। आमजे मित्र जसवंत रोहिमल हर्फे हा कार्यक्रम आयोजित के लिए प्रेमा खातर यठिका मैं उपस्थित रहो बाबा साहब आदर सन्म्न हा मजा हस्ते आज मज़ा खूब मोट भाग्यवान मैं स्वतः समझते कारण जैसी लेखनी और जैसे सारे कर्तृत्व पूरा महाराष्ट्र का पूरा जगत कुछ पाया भेटना नहीं तो अपन जैसे संविधान मध्ये आपण वाचलेले पाहिलेले आणि आपण आज त्याच्या संविधानाच्या रूल्स एंड रेग्युलेशन आपण पुढे चालत आहे। आज सगळ्या विद्यार्थ्यांचं जे शिक्षण आणि ज्या सोयी सुखसुविधा झालेल्या त्या त्यांच्या बाबासाहेबांमुळे झालेल्या आहे। आज हा कार्यक्रम हा एक हेतू असला तरी पण या ठिकाणी उपस्थित सर्व रहिवासी आणि उपस्थित सर्व यंग जनरेशन आपण म्हणू जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी एक मोलाचं मार्गदर्शन पण करणार आहे। बाबासाहेबांचे विचार ये आकस ये विचार ये अपन गृहित घोटा मधे अंमलबजावनी करना ये खूब महत्वाची गोष्ट है। आम्मी माननीय आमचे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला ती शिकवण दिलेली आहे कि चांगले विचार चांगले शिक्षण चांगले गुणधर्म घेऊन या समाजात वावरायचे आणि बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन आपलं कार्य या समाजात पुढे चालू ठेवायचे। धन्यवाद। आमच्या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत यशवंत रोहिमल साहेब हे बोलतात कमी पण काम चोख करतात आणि प्रत्येक वर्षी ही जोशात जल्लोषात भीम जयंती साजरी होते आणि भविष्यातही पुढे याच डबल जोशामध्ये साजरी होईल। लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले त्याबद्दल काय सांगणार? लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले त्याबरोबर शालेय साहित्य वाटप ठेवलेले आहेत। बाबासाहेबांचे विचार होते शिका संघटित व्हा व संघर्ष करा जो शिक्षण घेईल तो पुढे यशस्वी होईल। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते पिल्यानंतर तो गरगरल्याशिवाय राहणार नाही आहे आणि तो गुरगुरेल आणि देशात नाव कमेल याबद्दल सर्व रहिवाशांचे आम्ही आभार मानतो जे सहकार्य दिलं व त्याबद्दल स्थानिक पोलीस स्टेशन फायर ब्रिगेड BMC त्यांचे आम्ही सत्कार मान आभार मानतो जो वेळोवेळी आम्हाला सहकार्य दिलं व तसेच त्या आपला माणूस भूषण विचारे यांनी विशेष सहकार्य लंबोदरी बुद्ध विहाराला दिले व याच वर्षी बुद्ध विहारची इमारत पुन्हा नव्याने रंगरंगटी करून बांधण्यात आली त्यांचे भूषण विचारे साहेबांचे सहकार्य लाभलं व त्यांना तुमच्या माध्यमाचा ह्याच्यातून सांगू इच्छितो की त्यांनी प्रत्येक वर्षी आम्हाला अशाच पद्धतीने सहकार्य करावं व तुमचे धन्यवाद। धन्यवाद सर।